नमस्कार. ग्रीन गणेशा किंवा इको फ्रेंडली गणेशा किंवा पर्यावरणपूरक गणेश श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ दैनिक प्रभात यावर्षी आमच्या शाळेमध्ये पेरिविंकल या शाळेमध्ये इको फ्रेंडली गणपती करण्याची त्यांनी जी काय कल्पना मांडली ती आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. कारण आत्तापर्यंत जो काय गणपती आपण घेत होतो तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती घेत होतो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की जगभर प्रदूषणाचं खूप मोठं संकट आलेलं आहे. आत्ता करोनाचं संकट तर आलेलंच आहे पण या संकटावर मात करून या दैनिक प्रभात आणि या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळांनी जो काय हा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून प्रदूषण कमी करायचं आणि आपल्या मुलांना आपला बाप्पा कसा बनवतात आपला बाप्पा बनवून त्याचं प्रदूषण कमी करतसुद्धा उत्सव करता येतो हे समजावून सांगण्यासाठी जे दैनिक प्रभातनी जो कार्यक्रम केला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आमची शाळा त्यामध्ये पहिल्यांदाच यावर्षी सहभाग घेत आहे. सहभाग घेण्याचं कारण आम्हाला ते पटलं आहे की गणपती उत्सव तर करायचा आहे पण आज अनफॉर्च्युनेटली गणपती उत्सवाला फार वेगळं स्वरूप आलं आहे. खूप गडबड, खूप गोंधळ, खूप प्रदूषण या सगळ्यांना सोडूनही आपल्याला गणपती उत्सव साजरा करता येतो हे दैनिक प्रभातनी ज्यावेळेस आमच्यासमोर त्यांची जी कल्पना मांडली त्यावेळेस आम्हाला ती पटली आणि आमच्या मुलांनासुद्धा चांगली सवय लागण्यासाठी त्यांना प्रदूषण न करण्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आम्ही पण या उपक्रमात सहभागी होण्याचं ठरवलं. आणि एवढ्या करोनाचं संकट चालू असताना सुद्धा यांनी दैनिक प्रभातनी त्याच्यात खंड न पडू देता प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यात आमच्या खूप साऱ्या मुलांनी खूप साऱ्या पालकांनी सहभाग घेतला. खूप साऱ्या मुलांनी शाडूची माती इथे घेऊन जाऊन गणपती तयार केले आणि त्या गणपतीबरोबर अर्थात वाळल्यानंतर रंग दिल्यानंतर चांगले रंग जे की केमिकल विरहित रंग आहेत अशा रंगांचा उपयोग करून त्या गणपतीला रंग देणार आहेत. रंग देण्याचं काम अजून चालू आहे पण रंग देऊन त्याच्यासोबत सेल्फी काढून आम्हाला नक्की पाठवतील आणि ते आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करू. या उपक्रमाला आम्ही सहभाग दिला कारण की मुलांना आपलं कल्चरही कळावं आणि ॲट द सेम टाईम त्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रदूषण कमी करण्याची म्हणजे उत्सव नक्कीच साजरा करा पण उत्सवाचं जे आज विकृत स्वरूप आलं आहे ते कमी करूनही उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता येतो हे दैनिक प्रभातनी आम्हाला समजावून सांगितलं आणि तेच आम्ही आमच्या मुलांना सांगितलं आणि आमच्या मुलांनाही ते पटलं. त्यामुळेच त्यांनी शाडूच्या मातीचा गणपती घरी तयार केला आणि ते आता तोच त्याचीच प्रतिष्ठापना यावर्षी करणार आहेत आणि जेणेकरून प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त भारत आणि प्रदूषणमुक्त देश आपल्याला करायचा आहे, प्रदूषणमुक्त जग आपल्याला करायचं आहे. त्यात आम्ही या दैनिक प्रभातला नक्कीच चांगला सहभाग देऊ आणि याच वर्षी नाही तर पुढच्याही वर्षी येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा आम्ही त्यांना असं प्रदूषणमुक्त भारत करण्यासाठी नक्कीच मदत करू हे आमच्या शाळेकडून तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद.